नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं प्रयासच्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून असा संवाद साधत आहोत आणि आजचं संवाद साधण्याचं निमित्तही तेवढंच विशेष आहे. कारण मित्रांनो, कालपासूनच UPSC च्या मुख्य परीक्षेला सुरुवात झालेली आहे. द मेन्स एक्झामिनेशन हॅज स्टार्टेड सिन्स यस्टरडे. काल SA चा पेपर झाला आणि आज GS1 आणि GS2 चे एक पेपर झालेले आहेत. तर आज मी तुमच्यासमोर GS1 या पेपरचं अनालिसिस करण्यासाठी काहीच या ठिकाणी आलेलो आहे. राईट, आजचं सेशन किंवा आजचं हे जे अनालिसिस आहे हे या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे की ज्यांनी ऑलरेडी आत्ता मेन्स दिलेली आहे. जे झालंय ते झालंय मित्रांनो, द बुलेट हॅज ऑलरेडी बीन फायर्ड. आता तुम्ही काही करू शकत नाहीये. हा व्हिडिओ करण्याचं प्रयोजन असं की नेमकी आता जे मुलं पुढच्या वर्षी, जे विद्यार्थी ॲस्पिरंट्स पुढच्या वर्षी मेन्स लिहिणार आहेत किंवा त्याच्या पुढची मेन्स लिहितील किंवा जे आता UPSC ला जस्ट नुकतीच सुरुवात करत आहे, त्यांनी नेमकी कुठली प्रिकॉशन घेतली पाहिजे, क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात, UPSC चा ट्रेंड खरंच चेंज होतोय का, ज्योग्राफी एन्व्हायरमेंट, ज्योग्राफी सोसायटी हिस्ट्री याच्यामध्ये क्वेश्चन्समध्ये विचारण्याचा पॅटर्न कसा आहे बदलत चालला आहे, तर या सर्व गोष्टींवर आज आपण गाईज या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. सुरुवात करण्याच्या अगोदरच लेट मी क्लिअर दिस थिंग टू यू फर्स्ट, की जर तुम्ही इथे मॉडेल आन्सर्स बघत असाल की सर आज GS1 चे मॉडेल आन्सर्स आम्हाला सांगतील आणि रेडीमेड स्ट्रक्चर्स बनवून देतील, तर लेट मी डिसअपॉइंट यू गाईज ॲट दिस पॉईंट इट सेल्फ. कारण मी तुम्हाला काही मॉडेल आन्सर्स किंवा रेडीमेड स्ट्रक्चर्स या ठिकाणी नाही देणार आहोत. तर आपल्याला मेजरली अनालिसिस करायचं आहे की नेमकी प्रश्न UPSC मेन्सला विचारते कशा पद्धतीने आणि एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नेमकी विचार कसा केला गेला पाहिजे. कारण एक्झामिनेशनचे हे जे प्रश्न काढणारे आहेत, हे प्रश्न काढणारी सुद्धा माणसंच आहेत ना, हाडा माणसाची. मग ती नेमकी कशा पद्धतीने विचार करतात, मग नेमकी कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींवर फोकस केला गेला पाहिजे, तर आज यावर आपल्याला विशेष चर्चा करायची. पेपर खरंच टफ होता का, मेडियम होता का, चांगले मार्क्स या पेपरमध्ये कसे असू शकतात, कठीण प्रश्न कशा पद्धतीने डील केले जाऊ शकतात, सोप्या प्रश्नांमध्ये कॉम्पिटिशनपेक्षा इंच परफेक्ट कसं राहायचं, या सर्व विषयांवर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर माझी ही रिक्वेस्ट राहील की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जरूर मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत, जसं की UPSC चा चेंजिंग ट्रेंड बद्दल तर मी अगोदरच बोललो. दुसरी महत्वाची गोष्ट आपण यात बघणार आहोत की PYQ चा उपयोग कसा होऊ शकतो GS च्या स्टडीजमध्ये. कारण बरेच जण म्हणतात की UPSC इज एव्हरीथिंग अंडर दी सन. गाईज, तुम्ही हा मेन्सचा पेपर बघा आजचा, तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ मी इथेच दाखवतो. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीजचा आपण कशा पद्धतीने यात फायदा करून घेऊ शकतो, कंटिन्युअस आन्सर रायटिंगने कशी आपल्याला मदत होऊ शकते, आणि सगळ्यात शेवटच्या मुद्द्यावर मला या ठिकाणी प्रकाश टाकायचा आहे, तो म्हणजे की आपल्याला पेपर बघून खरोखरच सोर्सेस बदलावे लागणार आहेत का. तर ह्या सर्व मुद्द्यांची मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची आहे की नेमकी UPSC कशा पद्धतीने जाते. तर GS1 चं अनालिसिस, त्याला मी म्हणतो UPSC मेन्स थ्रू प्रयास लेन्स. चलो बघूयात आपण मग कशा पद्धतीने जायचंय. तर सुरुवात करताना लेट मी डीब्रेक द क्वेश्चन पेपर विथ सब्जेक्ट वाईज मॅनर. बघा, मी या ठिकाणी काय केलेलं आहे, 4 वर्षांपासूनचं UPSC च्या सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलंय GS1 चं पर्टिक्युलरली. या ठिकाणी तुम्हाला कळतंय 4 वर्षांपासून, 2020 पासून तर 2023 पर्यंत, या पिंक कलरने दाखवलेला जो फर्स्ट एरो आहे, दिस इज फॉर 2023. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हिस्ट्रीचं वेटेज गेले 3 वर्ष झाले बदललंच नाही, 3-4 वर्ष झाले बदललंच नाही, 75-75-75-75 कंटिन्युअसली UPSC हिस्ट्रीचं वेटेज तेवढंच ठेवतंय. म्हणजे हार्डली जर तुम्ही टक्केवारीनुसार विचार केला तर 30% वेटेज हिस्ट्रीला आहे. पण जर तुम्ही रिडिंग मटेरियलचा विचार केला तर GS1 मधलंच टोटल 70% रिडिंग मटेरियल तुमचं, 60-70% रिडिंग मटेरियल हे फक्त हिस्ट्रीसाठीच जात आहे. बरोबर, तर आपल्याला थोडा या ठिकाणी विचार करावा लागेल. आपले सोर्सेस निवडत असताना, अभ्यास करत असताना, स्ट्रॅटेजी ठरवत असताना, म्हणजे 60-70% वेटेज देऊन पण अभ्यासाचं जर 30% क्वेश्चन्स येत असतील तर त्यावर आपल्याला विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही सोसायटीचं हे मधलं 2021चा थोडा प्रपोर्शन पाहिलं तर ते पण मोर ऑर लेस 75, म्हणजे अराउंड 30% राहिलेलं आहे. अँड सेम इज द केस विथ ज्योग्राफी. यावर्षी पण UPSC ने तोच ट्रेंड आपला कंटिन्यू केला, म्हणजे UPSC ने यावर्षी देखील ज्योग्राफीवर आपल्याला साधारण 40% वेटेज कंटिन्यू ठेवलं. याचा अर्थ असा की जरी प्रीमध्ये ज्योग्राफीला वेटेज कमी असलं तरी मेन्समध्ये UPSC ने 40% वेटेज ज्योग्राफीला दिलेलं आहे. आणि ज्योग्राफीवरचं जर रिडिंग मटेरियल पाहिलं तर 30-40% मटेरियल रिडिंग हे ज्योग्राफीसाठी जातं. सो ज्योग्राफीचा आणि सोसायटीचा, सोसायटीचं रिडिंग मटेरियल तर मी सांगेल फक्त 10-15% कॅटेगरीमध्ये मोडतो मित्रांनो. तर मी सांगेल, तुम्हाला जर GS1 मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हिस्ट्रीच्या मागे पळत बसू नका. हिस्ट्री समजायला सोपं असतं, कळतं, आवडतं, शाळेपासून शिकतोय मान्य, पण त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो खूपच कमी आहे.
त्यामुळे हिस्ट्री वाचत असताना आता याच्यापुढे आपल्याला स्ट्रॅटेजी अशी ठरवायची आहे की आजचा पेपर बघून सुद्धा की आपल्याला हिस्ट्रीला कमीत कमी वेटेज द्यायचं आहे, जास्तीत जास्त वेटेज आधी ज्योग्राफीला फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी सोसायटीला, अँड थर्ड प्रायोरिटी शुड बी गिव्हन टू युअर हिस्ट्री, लुकिंग ॲट द इम्पॉर्टन्स अँड वेटेज गिव्हन टू पेपर्स. आता हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हिस्ट्रीचा पण मित्रांनो हा पॅटर्न बघा तुम्ही एकदा. 23, 22, 21, 20 मध्ये जर आपण पाहिलं तर दोन एरियाज असे आहेत जो सिलेबसमधले आहेत पण यूपीएससी त्यावर आजकाल क्वेश्चन्स विचारत नाहीत, ते म्हणजे की वर्ल्ड हिस्ट्री आणि पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री. मित्रांनो 2021 नंतर यूपीएससीने पोस्ट इंडिपेंडन्सवर क्वेश्चनच विचारले नाही, तुम्ही कशाला वेळ वाया घालवतायत त्यावर. मी सेशनमध्ये सुद्धा किंवा डिस्कशनमध्ये व्हिडिओमध्ये बोंबलून बोंबलून थकलो की बाबांनो पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री वाचू नका, त्यावर क्वेश्चन्स येत नाहीत. ट्रस्ट मी, आले तर कोणाला येणार पण नाही, तर कारण कोणीच वाचत नाही आजकाल. जे सिरियस ॲस्पिरंट आहे त्यातलं कोणीच वाचत नाही. तुम्ही तुमची एनर्जी वाया का घालवतायत मला तर हेच कळत नाही पोस्ट इंडिपेंडन्सवरती. पोस्ट इंडिपेंडन्स अजिबात बघू नका, अगदीच वेळ असेल मी सांगेल गोव्याला फिरून या, पण मी म्हणतो पोस्ट इंडिपेंडन्स अजिबात वाचू नका. एवढा वेळ ॲस्पिरंटकडे कधीच नसतो की सर सगळं वाचून झालं ना आता करण्यासारखं काहीच नाही, असं कधीच होत नाही ॲस्पिरंटच्या लाईफमध्ये. सो पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री अजिबात महत्वाचं नाही आहे, सो ते यावर्षी पण प्रूव्ह झालं. सो पोस्ट इंडिपेंडन्स सेम इज द केस विथ वर्ल्ड हिस्ट्री. बघा गेल्या 4 वर्षामध्ये हार्डली 25 मार्काचे क्वेश्चन, 4 वर्षात 25 मार्क, यावर्षी तर फक्त 4% वेटेज आहे याला. मी सांगेल वर्ल्ड हिस्ट्री पण हा लास्ट प्रायोरिटीवर ठेवा, तो पण तुम्ही मोस्टली फक्त PYQ बेस अनालिसिस करा, दॅट्स इट, तुमचं वर्ल्ड हिस्ट्री व्यवस्थित होऊन जाईल. रेडीमेड नोट्स हवे असेल मी देतो तुम्हाला, आपल्या प्रयासच्या रेडीमेड नोट्स आहेत वर्ल्ड हिस्ट्रीच्या. हार्डली 30 पानांमध्ये तुमची सगळी वर्ल्ड हिस्ट्री प्रॉपर पॉईंट फॉर्मॅटमध्ये, मराठी इंग्लिश दोन्ही फॉर्मॅटमध्ये नोट्स उपलब्ध आहे, मी देऊन देतो. तेवढं बघा, विषय मिटवा. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी कोणी जैन अँड माथुर वाचतं, कोणी XYZ आणखी पुस्तकं वाचतं, काही गरज नाही. ऑप्शनल असेल तर वाचा, GSसाठी अजिबात वेळ वाया घाला. पुढचा मुद्दा आहे तो मॉडर्न हिस्ट्री. जेव्हा तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास बघता, देन इफ यू सी द ट्रेंड्स ऑफ UPSC, द वेटेज ऑफ मॉडर्न हिस्ट्री हॅज बीन डिक्रीजिंग कंटिन्युअसली. इन 2021 देर वेर 40 क्वेश्चन्स ऑन मॉडर्न हिस्ट्री, 2022 35, 23 मध्ये तर 25 क्वेश्चन आहेत, हार्डली 2 क्वेश्चन विचारले, एक 10 मार्कर आणि एक 15 मार्कर, दॅट्स इट. मॉडर्न हिस्ट्रीला पण आता आपल्याला सिलेक्टिव्हली वाचावं लागेल. त्याच्यासाठी मी सांगेल स्पेक्ट्रम, जे सोर्स स्टँडर्ड सोर्स वाचतायत, मराठी मीडियम असून द्यात किंवा इंग्लिश मीडियम असून द्यात, मी सांगेल स्पेक्ट्रम शिवाय पर्याय नाही आहे. स्पेक्ट्रममधले पण लिमिटेड सोर्सेस वाचा, ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर इंडेक्स मार्क करून टाकेल, तेवढे फक्त तुम्ही बघा. त्यातून काही तुम्हाला अजून अडचणी असतील तर अप्रोच करा. आणि राहिला प्रश्न हिस्ट्रीमधलं महत्त्वाचं डिस्ट्रीब्युशन, ते म्हणजे की तुमचं आर्ट अँड कल्चर. तर आर्ट अँड कल्चरमध्ये 2-3 वर्षाचा ट्रेंड पाहिला तर 87 टोटल 75 मार्क्स हे जर हिस्ट्रीला विचारत असतील तर त्यातले 40 मार्क्स हे आर्ट अँड कल्चरला आहे, म्हणजे की आजकाल UPSC आर्ट अँड कल्चरवर जास्तीत जास्त फोकस देत आहे. तर आता याच्यावरून प्रायोरिटी देत असताना लक्षात ठेवा, अभ्यासाला पहिली प्रायोरिटी ज्योग्राफीला दिली गेली पाहिजे, दुसरी प्रायोरिटी सोसायटीला दिली गेली पाहिजे, तिसरी प्रायोरिटी हिस्ट्रीला दिली गेली पाहिजे. हिस्ट्रीत पण प्रायोरिटी देत असताना पहिली प्रायोरिटी आर्ट अँड कल्चरला द्या, दुसरी प्रायोरिटी मॉडर्नला द्या, तिसरी वर्ल्डला द्या. म्हणजे पहिली आर्ट अँड कल्चर, दुसरी मॉडर्न, तिसरी वर्ल्ड आणि पोस्ट इंडिपेंडन्स सोडून असते. मी तर सांगेल अजिबात बघू नका, डोंट इवन वेस्ट युअर एफर्ट्स इन रिडिंग द पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, राईट. तर हे आजच्या पेपरने सिद्ध केलेलं आहे. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रायोरिटीज या ठिकाणी ठरल्या आहेत. आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन पेपर, आता काही सरप्राईज क्वेश्चन्स होते, मोस्टली हे सरप्राईज क्वेश्चन्स मला सोसायटीमध्ये बघायला मिळाले. पण सरप्राईज क्वेश्चन्स डिस्कस करण्याच्या एकदा मला या गोष्टीवर एक प्रकाश टाकावं असं वाटतं की यातले कुठले कुठले प्रश्न असे होते की जे खरंच अटेम्प्ट करण्यासाठी अतिशय कठीण होते, म्हणजे त्यावरून आपल्याला कळेल की पेपरची काठिण्य पातळी कशी होती. म्हणजे यातला जर 2 नंबरचा क्वेश्चन, जसं की महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचा एज्युकेशन आणि नॅशनॅलिझमवरच्या अप्रोचला तुम्हाला कम्पेअर करायला लावलंय, इथे तुम्हाला स्पेसिफिकच नॉलेज पाहिजे, इथे तुम्ही ब्लफ नाही करू शकत, स्मार्ट वर्क नाही करू शकत. सो मी म्हणेल हा क्वेश्चन टफ होता, आयदर यू नो इट ऑर यू डोंट नो इट, सो हा मी टफ कॅटेगरीमध्ये क्वेश्चन टाकेल, बरोबर. सिमिलरली जेव्हा तुम्ही 6 नंबरचा क्वेश्चन बघतायत, हा कोर ज्योग्राफी म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीवरचा हा क्वेश्चन होता, हा फ्योर्डवरती क्वेश्चन होता. जेव्हा एखादा ग्लेशियर वितळतो आणि समुद्रामध्ये उतरतो, समुद्रामध्ये उतरत असताना तो घासत 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 जातो आणि किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये एक मोठा खड्डा पडतो, त्याला जनरली फ्योर्ड म्हटलं जातं. नॉर्वेमध्ये असे बरेचसे फ्योर्ड सापडतात. हे एकदमच टेक्निकल नॉलेज होतं. आय डोंट थिंक की ज्योग्राफी ऑप्शनलच्या मुलांना 100% माहीत असेल की नाही याबद्दल ते. इफ यू नो इट वेल अँड गुड, इफ यू डोंट नो इट सोडून द्या, कारण इथे कॉम्पिटिशन तुम्हाला नाही. सो हा पण क्वेश्चन मी म्हणेल की टफ कॅटेगरीमध्ये जातो. आणि तिसरा क्वेश्चन गाईज मी टफ कॅटेगरीमध्ये टाकला आहे, तो म्हणजे की तुमचा 10 नंबरचा क्वेश्चन, तो म्हणजे की चाइल्ड कडलिंग इज नाऊ बिंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स, डिस्कस इट्स इम्पॅक्ट्स ऑन
सोशलायझेशन ऑफ द चिल्ड्रन. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी पण भूतकाळात पडलो की हा प्रश्न नेमकी सिलेबसच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण बसवायचा. तुम्हाला जर माहीत असेल, तुम्हाला जर आयडिया असेल तर मी सांगेल की प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आम्हालाही कळेल आणि बाकीच्यांनाही याची मदत होईल की नेमकी हा सिलेबसच्या कुठल्या टॉपिकमध्ये टाकणार. नॉर्मली तुम्ही लिहायला सांगितलं तर आपण बडबड करू शकतो, आपण एसे लिहू शकतो, पण जेव्हा हा सोसायटीचा प्रश्न आहे तेव्हा तो सोसायटीच्या सिलेबसला धरून गेला पाहिजे. कारण बघा, तुम्हाला जर मेन्स क्लिअर करायची असेल तर फंडा सिंपल आहे मित्रांनो. काय, इफ यू आर रायटिंग द हिस्ट्री आन्सर्स, आन्सर शुड लुक लाईक अ हिस्टॉरिकल वन. इफ यू आर रायटिंग ज्योग्राफी आन्सर, इट शुड लुक लाईक अ ज्योग्राफिकल वन. इफ यू लाईक अ सोसायटी आन्सर, इट शुड लुक लाईक अ सोशल वन. पण मग याला सिलेबसच्या पॉईंटला कसं मोल्ड करायचं, म्हणजे मी पण संभ्रमात पडलो. आय एम गोइंग टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू फ्रेंड. मार्केटमध्ये ते जे काही व्हिडिओज वगैरे येतात की हे आमच्याच नोट्समधून आलं, हे आलं, ते आलं, मी तो फालतूपणा करायला या ठिकाणी सेशन कंडक्ट नाही करत. जे प्रश्न खरंच जेन्युइनली कठीण होते, जे कोणत्याच सोर्समध्ये नाही मिळणार आहेत, ते डेफिनेटली मी तुम्हाला सांगणार ना. जर हे तीन प्रश्न सोडले, म्हणजे चाइल्ड कडलिंग हा पहिली गोष्ट, म्हणजे कॅटेगराइझेशन कशात करायचं तिथून सुरुवात होते, आन्सर लिहिणं तर लांबचीच गोष्ट. आन्सर लिहिलेत बऱ्याच जणांनी, पण ते जनरल आन्सर गेले असतील. मला नाही वाटत की या क्वेश्चनला 10 पैकी 3 वर कोणाला असे स्पेसिफिकली मार्क्स मिळतील असं. 3 इज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्कोर. सेम इज द केस विथ फ्योर्ड. मला नाही वाटत की फ्योर्ड कोणी एवढे डिटेलमध्ये वाचतं, कारण जिओमॉर्फॉलॉजी ऑलरेडी ऑप्शनला टाकलेला विषय असतो. तर फ्योर्डवरचं पण तेच आहे. आणि सेम इज द केस विथ रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजी यांची तुलना इतर स्पेक्ट्रममध्ये पण नाही. तर हे जर 30 मार्क्सचे क्वेश्चन जर तुम्ही सोडले तर मी सांगेल आउट ऑफ 220 मार्क्सचा क्वेश्चन हा क्वेश्चन पेपर हा अटेम्प्टेबल होता. बरोबर. सो याच्यावरूनच मी सेशनच्या आपल्या सेशनच्या एंडला पण सांगेल की एक्सपेक्टेड मार्क्स किती आहेत, आणि होपफुली जर स्केलिंग अप आणि स्केलिंग डाऊन नाही झालं तर ओव्हरऑल रेंज पण आपल्या स्टुडंट्सची याचमध्ये खेळत राहणार आहे. तर पेपर टफ होता का, मी सांगेल टफ नव्हता, पण हे 3 क्वेश्चन सोडले तर क्वेश्चन पेपर वॉज क्वाईट अटेम्प्टेबल. तुम्ही म्हणाल सर 30 मार्काचं तर येतच नाही म्हणून पेपर कसला सोपा आला. अरे जे नाही आहे त्याच्यावर का फोकस करतायत, जे आहे त्याच्यावर फोकस करा. आणि मी काय म्हणतोय की तुम्हाला एकदम यात 0 मार्क्स नाही मिळत आहेत ना, अपेक्षा एवढे नाही मिळणार आहेत. तुम्ही काहीतरी चाइल्ड कडलिंग मध्ये लिहिणार. दुसरी गोष्ट, फ्युअर्ड कसे तयार होतात आणि पिक्चर्स क्यू एरियाज कसं काय जगामध्ये तयार करतात वगैरे, ते काहीतरी आपण लिहू शकतो, 2-3 मार्क्स तर घेऊ शकतो. तर मला असं वाटतं की 220-225 पर्यंतचा अटेम्प्ट आजच्या पेपरमध्ये मी सांगेल की हा डिसेंट अटेम्प्ट आहे. बरोबर. बाकी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरून आपल्याला हे डिस्कस करता येईल. राईट. चलो कमिंग बॅक टू द मेन अनालिसिस ऑफ द टॉपिक. यावेळच्या पेपरमध्ये मित्रांनो मला 3 प्रश्न असे सापडले की ते ऑल ऑफ अ सडन व्हेरी मच सरप्राइझिंग टू द एस्पिरंट्स. बघा, फियोडचा क्वेश्चन, रवींद्रनाथ टागोरचा क्वेश्चन, दॅट वॉज एक्सपेक्टेड की अशा टाईपचे क्वेश्चन्स यूपीएससी विचारते. पण ऑल ऑफ अ सडन जेव्हा तुम्ही सोसायटीचे क्वेश्चन्स बघत आहात, सोसायटीचे क्वेश्चन्स हे ऍप्लिकेशन बेस्ड जास्त झालेत. जनरली यूपीएससी सोसायटीचे क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस्ड कमी विचारते. सॅलियंट फीचर्स ऑफ सोसायटी, डायव्हर्सिटी इन द सोसायटी, बरोबर, ह्या अशा टाईपचे क्वेश्चन यूपीएससीने विचारलेलेच नाही आहेत. किंवा रिजनॅलिझम झालं, प्रादेशिकवाद म्हणतात त्याला, किंवा तुमचं जेव्हा आपण म्हणतो लिंगुइझम झालं वगैरे, अशा टाईपचे क्वेश्चन्स नाही विचारले, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले. डायरेक्ट क्वेश्चन तुमचा ग्लोबलायझेशनवर पण नसतो, दरवर्षी यूपीएससी एक क्वेश्चन ग्लोबलायझेशनवर पण विचारते, डायरेक्टली असतो तो. सो हा जो क्वेश्चन आहे 8 नंबरचा, डू यू थिंक मॅरेज हॅज अ सॅक्रमेंट इज लुझिंग व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया. आता याला तुम्ही ग्लोबलायझेशनशी कनेक्ट करतायत का, मॉडर्नायझेशनशी कनेक्ट करताय का, पॉप्युलेशनशी कनेक्ट करताय, आता हे इथे तुमचा कस लागणार आहे, कारण तिन्ही सिलेबसचे टॉपिक्स आहेत. सो दॅट्स व्हॉट यूपीएससी इज फॉर यू. सो म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की यूपीएससी बिगिन्स वेअर युअर बुक्स एंड, पुस्तकं लवकर संपवा. वर्षानुवर्ष पुस्तकांची पारायणं करू नका. यूपीएससी त्याच्या पुढे पोचलेली. ह्या प्रश्न तुम्ही ग्लोबलायझेशनला पण लिंक करू शकतात, अर्बनायझेशनला पण लिंक करू शकतात, पॉप्युलेशन एक्सप्लोजनला पण लिंक करू शकतात, तुम्ही अगदी रिजनॅलिझम म्हणजे सगळ्याच गोष्टींना तुम्ही हा प्रश्न लिंक करू शकताय. सोसायटीमधलेच टॉपिक्स म्हणतोय मी, अजून GS 2, 3, 4 कडे वळत पण नाही. म्हणजे या पद्धतीने हा क्वेश्चन डील करायचा होता. चॅलेंजिंग क्वेश्चन होता. डिफिकल्ट होता का? डिफिकल्ट नव्हता, पण चॅलेंजिंग होता. राईट. सेम इज द केस विथ एक्सप्लेन व्हाय सुसाईड्स अमंग यंग विमेन इज इन्क्रीजिंग इन द इंडियन सोसायटी. बघा, आता सिलेबसचा टॉपिक आहे रोल ऑफ विमेन्स ऑर्गनायझेशन. क्वेश्चन विचारलाय सुसाईड्स इन यंग विमेन, हा पण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. मग याला तुम्ही रोल ऑफ विमेन ऑर्गनायझेशनशी लिंक करणार का, हा तुम्ही पॅट्रियार्कीशी लिंक करणार का, अगेन हा अर्बनायझेशन आणि लो वर्क फोर्स पार्टिसिपेशनशी लिंक करणार का, ग्लोबलायझेशनशी लिंक करणार का, पॉप्युलेशन एक्सप्लोजनशी लिंक करणार. येते लक्षात? म्हणजे हे असे सरप्राइजेस या वेळेला बघायला मिळाले. जनरली यूपीएससी असे सरप्राइजेस नाही विचारायचे.
राईट. आणि हा तर मी आधीच सांगितलं की 10 नंबरचा क्वेश्चन, तर मी सुद्धा संभ्रमावस्थेत आहे की नेमकी हा क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचा आहे. तर हे 3 क्वेश्चन जेव्हा आपण बघतो, तर हे 3 क्वेश्चन थोडेसे चॅलेंजिंग नेचरचे होते. त्यातले हे 2 अटेम्प्ट करण्यासारखे होते. 10 नंबरचा क्वेश्चन आय डोंट नो, आता आपले मेन्सचे स्टुडंट्स येतीलच, त्यांच्याशी मी जेव्हा डिस्कस करेल तेव्हा आपल्याला कळेलच की नेमकी हे त्यांनी कसा डील केलेला आहे, कशा पद्धतीने. तुम्ही पण मला मदत करालच कमेंट बॉक्समध्ये. तर अशा पद्धतीने हे सरप्राईजेस बघायला मिळाले. दुसरी गोष्ट आणखीन या वर्षीच्या पेपरमध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा मला 2 गोष्टी प्रकर्षाने आढळून आल्यात. या वर्षीचे 15 मार्कर्स हे कंपॅरेटिव्हली इझी होते, 10 मार्कर्स हे चॅलेंजिंग होते. 15 मार्कर्स हे इझी होते कारण जेव्हा तुम्ही 15 मार्कर पण बघताय, जसं की फॉर एक्झाम्पल 15 मार्कर मध्ये तुम्ही सोसायटीचे पण क्वेश्चन पाहिले तर तिथे कास्ट सिस्टीमवर क्वेश्चन आहे, कम्युनलिझमवर क्वेश्चन आहे, किंवा तुमचं ग्रीन रिव्होल्युशनवर क्वेश्चन आहे. सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत ते. पण 10 मार्कर मधले क्वेश्चन्स चॅलेंजिंग आहेत आणि 10 मार्कर्स आर गोइंग टू बी द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ यू टुवर्ड्स द एक्झामिनर. आणि UPSCने यावेळेस हा थोडा बाउन्सर टाकलेला आहे कारण तुमचं इम्प्रेशनच खराब झालं तर 15 मार्कर पुढे कसं डील करताना ते इम्प्रेशन अप करायचं हा थोडा चॅलेंजिंग टास्क होतो. तर या पद्धतीने हे ओव्हरऑल पेपरची माझी एक रूपरेषा तुम्हाला मी सांगितली की पेपर कसा होता. तर मी सांगेल की खूप इझी पण नव्हता, खूप टफ पण नव्हता, मीडियम रेंजमध्ये होता. 220 to 230 इज अ डिसेंट अटेम्प्ट. यातले पण सोसायटीचे 3 क्वेश्चन चॅलेंजिंग होते 10 मार्कर. त्यातला 10th क्वेश्चन हा आउट ऑफ द बॉक्स आहे. 8 आणि 9 थोडेफार आपण चांगल्या जर तुमचं डायजेस्ट केलं असेल कंटेंट तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लिंक करू शकताय, राईट. आता मग आता जेव्हा तुम्ही बाकीचे क्वेश्चन्स बघतात हिस्ट्रीचे किंवा ज्योग्राफीचे, तर मग आता बरेच जणांचं असं प्रायमा फेसि रिॲक्शन आहे की सर UPSC आजकाल खूपच आउट ऑफ द बॉक्स विचारायला लागले. फ्रेंड्स, प्रिलिम्सचा क्वेश्चन पेपर आउट ऑफ द बॉक्स होता, मेन्स कधीच आउट ऑफ द बॉक्स नसते. हे मी day 1 पासून सांगत आलेलो आहे बिकॉज प्रिलिम्समध्ये 10 लाख लोक देत असतात, चाळणी मोठी लावायची असते त्यांना, त्यामुळे त्यांना कॉम्पिटिशनच्या पुढेच राहायचं UPSCला. आजकाल अरे तुमच्या आता ChatGPT आलेलं आहे, सो त्यामुळे त्यांना तर तुम्हाला त्यांना तर तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे राहावंच लागेल. त्यामुळे प्रिलिम्स अशी बेकार निघालेली आत्ताची. पण मेन्स बघा, अजूनही जर तुम्ही PYQ शी व्यवस्थित लिंक केली, चलो मी आता थोडेसे काही सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला PYQ शी लिंक करून दाखवतो. आता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचाच प्रश्न आहे, हा 23 मध्ये विचारला. बरेच जण म्हणतायत की सर हा प्रश्न एकदम UPSCने बाउन्सर विचारला आहे, असं एवढं कोणाकोणाचं वाचत बसणार काय. बघा, जेव्हा मी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला हिस्ट्रीचे सेशन्स घेत होतो किंवा परीक्षांच्या बॅचला पण हिस्ट्रीचे सेशन घेत होतो तेव्हा त्यांना सांगितलेलं की 16 आणि 15 PYQ बघा, इकडे सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी कंपॅरिझन दिलेलं आहे आणि इकडे गांधी आणि आंबेडकरांमधलं कंपॅरिझन दिलेलं आहे. म्हणजे UPSCचा हा ट्रेंड आहे की UPSC महात्मा गांधी आणि त्या काळच्या कंटेम्पररी टॉवरिंग फिगर सोबत UPSC कम्पेअर करतंय. मित्रांनो, मग हे टॉवरिंग फिगर्स कुठल्या कुठल्या आहेत, जर ज्या समविचारी म्हणजे एकदम तुम्हाला गांधी आणि भगतसिंगांमध्ये तुलना नाही विचारणार ते म्हणजे डायरेक्ट फरक स्पष्ट करा होऊन जाईल कारण दोघांची आयडियोलॉजी पूर्णच वेगळी होती. पण सुभाषचंद्र बोस आणि गांधी काँग्रेसमध्ये राहूनच कशा पद्धतीने काम केलं त्यांनी आणि म्हणून त्यांनी केले. आंबेडकर आणि गांधी मोर ऑरलेस त्यांचा एम सोसायटीसाठीच होतो पण त्यांचे अप्रोचेस वेगळे होते. सेम इज द केस विथ गांधीजींचं एज्युकेशन आणि नॅशनलिझम. जशी गांधीजींची नई तालीम वगैरे होतं तसं रवींद्रनाथ टागोरांचा पण शांतिनिकेतन होतं. म्हणजे अशा टावरिंग फिगर्स आहेत ती, तर मी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला लिस्टच दिलेली आहे की कोणत्या कोणत्या याच्यामधले प्रश्न विचारले जातात. तर हे क्वेश्चन हा त्या कॅटेगरीमध्ये येतो. गांधी टागोर आहे, गांधी बोस आहेत, गांधी आंबेडकर, गांधी नेहरूंवर उद्या क्वेश्चन विचारले जातील बरोबर, गांधी टिळकांवर क्वेश्चन विचारले, हे चान्सेस आहेत, हे प्रॉबेबल क्वेश्चन्स आहेत. बघा, UPSC शब्दशः प्रश्न कधीच विचारणार नाही. आपलं काम असतं की एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकदा थीम आयडेंटिफाय करणं आणि एक्झामिनरने 2 वेळा हिंट दिली आहे तुम्हाला, तरी यावेळेला आपण असं एक्सपेक्ट नाही करू शकत की UPSCने एकदम की बाउन्सर विचारलेला आहे असं ते बरोबर. चलो, हा एक प्रश्न झाला. पुढे बघू आपण, क्लायमेट चेंज आणि फूड सिक्युरिटीवरती क्वेश्चन आहे. मित्रांनो, क्लायमेट चेंजवर UPSCने मी जास्त मागे पण जात नाही, 21 आणि 20 मध्येच हिंट दिलेली आहे की क्लायमेट चेंजवर UPSCने 100 वेळा प्रश्न विचारलेले बरोबर. तर डिस्कस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज ऑन फूड सिक्युरिटी इन ट्रॉपिकल कंट्रीज. आता तुम्ही म्हणाल बापरे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये एकदम डायरेक्ट आफ्रिकेमध्येच जायचं का? अरे बाबांनो, आफ्रिकेमध्ये काय जाते, भारत पण ट्रॉपिकल कंट्री आहे ना. आधी भारताबद्दल तर बोला, मग जगामध्ये फिरा ना तुम्ही. आपण काय करतो, एक ट्रॉपिकल कंट्री बघतो आणि डायरेक्ट जगाचा विचार करायला जातो. आधी तुम्ही स्कोप रेस्ट्रिक्ट करा, आधी भारताबद्दल तर बोला मग जगात जा. आणि UPSCने ऑलरेडी हिंट दिलेली आहे. काय दिलेलं आहे की आर्टिक आईस मेल्ट होतोय तेव्हा त्याचा काय परिणाम होतो किंवा मेल्टिंग ऑफ हिमालयन ग्लेशियर्सचा इम्पॅक्ट काय होतोय. बघा, ऑलरेडी UPSCने दिले की क्लायमेट चेंजमुळे आर्टिक आईस मेल्ट होतोय, हिमालयन ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय होत चाललाय.
आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट फूड सिक्युरिटीवर पण होतो ना. ज्याने व्यवस्थित अभ्यास केला असेल, ज्याने व्यवस्थित नोट्स काढले असतील की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट काय होतो, ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट काय होतो, तर फूड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि हाच फूड सिक्युरिटीचा टॉपिक तुम्हाला गाईज GS 3 मध्ये पण बघायला मिळतो. म्हणून ज्याचं व्यवस्थित लिंकेजेस आहेत, ज्याने PYQs व्यवस्थित पाहिले, त्याला ॲटलीस्ट आयडिया तरी येते. कारण क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टमध्ये फूड सिक्युरिटी शिवाय क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट पूर्ण होतच नाही. क्वेश्चन रिव्हर्स इंजिनिअरिंग थ्रू विचारला UPSC ने. सो क्लायमेट चेंज सिमिलरली बघा, वॉटर स्कारसिटी 5 नंबरचा क्वेश्चन होता यावेळी आजच्या पेपरमध्ये विचारलेला. वाय इज द वर्ल्ड टुडे कन्फ्रंटेड विथ द क्रायसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ अँड ॲक्सेस ऑफ फ्रेश वॉटर रिसोर्सेस. मित्रांनो, फ्रेश वॉटर रिसोर्सेसवर UPSC ने वारंवार क्वेश्चन विचारलेले. 20 मध्ये पण क्वेश्चन विचारलं बघा, तेच मेल्टिंग ऑफ हिमालयन ग्लेशियर फार रिचिंग इम्पॅक्ट ऑन वॉटर रिसोर्सेस इन इंडिया. बरोबर आलं लिंकेजेस. वॉटर स्ट्रेस, हाऊ डज इट डिफर रिजनली इन इंडिया, हाऊ डज इट डिफर डिफरंट रिजनली इन इंडिया. वॉटर स्ट्रेस अगेन वॉटर रिसोर्सेसवरती स्ट्रेस, तोच तर प्रश्न आहे ना. पण बिंग अ सिन्सिअर ॲस्पर्ट अहो, नाही 10 वर्षाचे नाही, 4 वर्षाचे तर PYQ व्यवस्थित अनालिसिस करा राव. काही अडचण येत असेल तर सांगा, भेटा, बोला, डिस्कस करू. कोणी नाही म्हटलंय तुम्हाला. बरोबर, काही प्रॉब्लेम असेल मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यावर पिंग करा. काही इश्यूज असतील, आपला फोन नंबर देतोय मी ऑफिसचा, पिंग करा, डिस्कस करा, माझ्याशी बोला GS 1 संदर्भात काही इश्यूज असतील तर. PYQ चं अनालिसिस जमलं पाहिजे ना. PYQ तर रेडीमेड अनालिसिस का करतोय, अरे जिल्हा आपल्या हातात मिळणार आहे, निदान PYQ चं अनालिसिस तरी आपल्याला जमलं पाहिजे ना. बरोबर, सिमिलरली आता मान्सूनचा 7 नंबरचा प्रश्न पाहून बरेच गार झाले असतील. बरोबर, मी तर म्हणतो व्हेटरन पण गार झाले असतील, फ्रेशर्स पण गार झाले असतील. वाचा बरं प्रश्न हा. वाय इज द साऊथ वेस्ट मान्सून कॉल्ड पुरवैया इन भोजपूर रिजन? हाऊ हॅज दिस डिरेक्शनल सीझनल विंड सिस्टीम इन्फ्लुएन्स द कल्चरल इथोज ऑफ द सीझन? बाप रे, पुरवैया, भोजपूर रिजन, डिरेक्शनल सीझन, गारस कल्चरल इथोज, म्हणजे काय? UPSC ने भयंकर विचारायला लागलं. UPSC बोगस परीक्षा झाली, चला दुसरे कुठले तरी फॉर्म भरायला लागू. असं नाही आहे, UPSC ने हिंट दिलेले आहेत. मान्सूनवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. काय की मान्सूनवर बघा, 15 साली प्रश्न विचारलाय, 17 साली प्रश्न विचारलाय. शब्दशः प्रश्न रिपीट होत नाहीत. ही काय आपण MPSC देत नाही आहेत की प्रश्न रिपीट होतील असं? स्टेट सर्व्हिसेस किंवा XYZ परीक्षा नाही आहे, मग तुम्हाला UPSC कळलेच नाही. थीम दिले आहेत UPSC ने, मान्सूनवर प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही म्हणाल की सर, मग हे मान्सूनवरचा आणि याचा काय संबंध आहे, कसा अभ्यास करायचा? हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आहे डेव्हलपमेंट ऑफ मान्सून इन इंडिया. मान्सूनचा भारतामध्ये विकास कसा होतो, याच्यावर हा प्रश्न दिलेला आहे. तर बेसिक तर माहिती आहे. मान्सूनवर जर एवढा प्रश्न विचारतायत की मान्सूनचा बिहेवियर ह्युमनायझिंग लँडस्केपमुळे कसा चेंज होतोय, किंवा मान्सूनच्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिकमुळे की माणसाला ह्या सगळ्या भारताला या सगळे फायदे होत आहेत, हे जर प्रश्न ऑलरेडी विचारले तर हे तर तुमच्याकडनं बेसिकली एक्सपेक्ट करतं UPSC की तुम्हाला मान्सून भारतामध्ये कसा विकसित होतो ते कळलं पाहिजे. का बरं विकसित होतो? भोजपूर रिजन म्हणजे कुठला रिजन येतो तो? जनरली UP बिहारचा जो रिजन आहे तो पुरवैया का बरं म्हणतात? कारण तुम्हाला जर बेसिक माहिती असेल जॉग्रफीबद्दल, तर त्यांनी कंसामध्येच दिलंय बघा, ईस्टर्ली. वाऱ्यांना नाव हे नेहमी वारे ज्या दिशेवरून वाहतात ना, तेव्हा त्यावरून वाऱ्यांना नाव दिलं जातं. ईस्टर्ली का म्हणतात? कारण भोजपूर रिजनमध्ये मान्सून पूर्वेकडून येताना बघायला मिळतो. जर तुम्हाला बेसिक जॉग्रफी माहीत असेल, बघा मी या ठिकाणी तुम्हाला छोटासा मॅप काढतो वाटल्यास, या पद्धतीने हा इकडचा येतो तुमचा भोजपूर रिजन. बरोबर, जर तुम्हाला बेसिक जॉग्रफी बद्दलची माहिती असेल तर मी सांगेल की मान्सूनच्या 2 शाखा असतात. एक असते तुमची बे ऑफ बंगाल मधली शाखा आणि दुसरी असते अरेबियन सी मधली शाखा. ही अशी येते, ही अरबी समुद्रामधली एक शाखा ही या पद्धतीने विकसित होते. बे ऑफ बंगाल मधली शाखा अशी येते आणि आग्रा, अवध आणि भोजपूर रिजन मध्ये दोन्ही शाखा एकत्र येतात आणि या दोन्ही शाखा एकत्र येऊन तिकडे कुठेतरी सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतामध्ये निघून. आणि जेव्हा भोजपूर रिजन मध्ये जेव्हा हा मान्सून येतो, तेव्हा हे पूर्वेकडून आलेले वारे भासतायत ना, बघा ना, म्हणजे या साईडने, या साईडने बघा, या साईडने जेव्हा बे ऑफ बेंगॉल कडून जेव्हा हे वारे येतात तेव्हा ते पूर्वेकडून आलेले असतात ना, आणि म्हणून या वाऱ्यांना म्हटलं जातं ईस्टर्ली. सिम्पल होतं, हेच तर तुम्हाला सांगायचं होतं. काय बेसिक आहे हे तर आपण बघतोच. लॉजिक लावा, बुकिश आन्सर्स कधीच नाही मिळणार तुम्हाला. तो 21 अपेक्षित 10वी 12वी युनिव्हर्सिटी अप्रोच सोडून द्या. UPSC बिगिन्स व्हेर युअर बुक्स अँड सिम्पल आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात, नावच आहे त्यांचं. ईस्टर्ली विंड्स ब्लोइंग फ्रॉम ईस्टर्न डिरेक्शन आर नोन एज ईस्टर्लीज. एज मॉन्सून विच इज एंटरिंग थ्रू बे ऑफ बेंगॉल फ्लोस एंटर्स इन टू द भोजपूर रिजन फ्रॉम ईस्टर्न डिरेक्शन, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज पुरवैया. झालं का आन्सर तुमचं? लॉजिक आहे हे, कोणत्याच पुस्तकात नाही. मग तुम्ही म्हणा सर तुम्ही गुगलवर पाहून केलंय, गुगलवर पण शोधा आणि मला दाखवा कुठे मिळतंय तुम्हाला आन्सर.
नाही मॅडम, चॅट जीपीटीकडे पण नाही आहे. लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे, येतंय लक्षात? आणि या पद्धतीने हे तुम्हाला आन्सर द्यायचं होतं. मग तुम्ही म्हणाल की सर मग आता हे डिरेक्शनल सीझनल विंड सिस्टम इन्फ्लुएन्स द कल्चरल इथोज ऑफ द रिजन. मग सर आता हे कल्चर बिल्चर, अहो सिम्पल आहे, कल्चर म्हणजे काय आहे? बेसिक ॲग्रीकल्चर, ॲग्रीमध्येच कल्चर आहे, बरोबर ना? ॲग्री प्लस कल्चर, दॅट इज ॲग्रीकल्चर. अहो शेतीवरचा परिणाम लिहायचा आहे, बाकी काही लिहायचं नाही. आणि शेतीवर आधारित आपले सगळे सण उत्सव असतात ना, हेच तर लिहायचं होतं इथे. बेसिक पक्कं पाहिजे, जे मी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला पण आणि आपल्या परीक्षण आन्सर रायटिंगला पण बोंबलून बोंबलून सांगतो. बेसिक्स व्यवस्थित करा, लॉजिक डेव्हलप करा. बुकिश आन्सर नाही विचारणार आहे UPSC. बेसिक व्यवस्थित ठेवा. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. कल्चर म्हणजे काय? ॲग्री प्लस कल्चर, दॅट इज ॲग्रीकल्चर, बरोबर? तर या पद्धतीने हे आपले आन्सर्स आहेत आणि हे PYQ च्या लिंक आहेत सगळ्या, राईट? अशा पद्धतीने या PYQ ची व्यवस्थित जर आपण लिंक केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप केल्या जातात, बरोबर? तर आपण काय पाहिलं की एक्झाम कशी होती हे पाहिलं, त्याच्या डिफिकल्ट होती, कुठले प्रश्न अटेम्प्ट करण्यासारखे होते, कुठले प्रश्न अटेम्प्ट करण्यासारखे नव्हते हे पण आपण पाहिलं. PYQ चा अभ्यास करून कशा पद्धतीने गोष्टी डेव्हलप करता येतात हे पण, सगळा पेपर मी डिस्कस नाही करणार, प्रॅक्टिकली शक्य पण नाही आहे, हे आपण पाहिलं. आता पुढचा मंदा म्हणतोय की आपण आता नेमकी प्रिपेअर कसं करायचं, कोणती टेस्ट सिरीज लावायची, कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं, बाकीच्यांचं तर माहीत नाही मला. मी प्रयासमध्ये आपण कसं प्रिपेअर करतो यावर आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे जे प्रयासशी संलग्न आहेत त्यांना तर कळतंच, की त्यांना कळेल की टेस्ट सिरीजचा उपयोग कसा कसा करता येईल हे कळेल. जे नाही आहेत त्यांनाही कळेल की नेमके आपण कशा पद्धतीने प्रोसिड करत असतो. बघा, 12 नंबरचा क्वेश्चन होता की व्हॉट वेर द मेजर टेक्नॉलॉजिकल चेंजेस इंट्रोड्यूस ड्युरिंग द सल्तनत पिरियड, हाऊ डीड दोज टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन्फ्लुएन्स इंडियन सोसायटी. बापरे कार सर, सल्तनत पिरियड मध्ये टेक्नॉलॉजी, आम्ही एन्शियंट इंडियामध्ये टेक्नॉलॉजी वाचली होती कुठेतरी, की एन्शियंट काळामध्ये भारतामध्ये सायंटिफिकली डेव्हलप झाले होते, चरक होता, सुश्रुत होता वगैरे. ही टेक्नॉलॉजी तुम्ही आत्ता मिडॅव्हलमध्ये कुठे विचारतायत? मित्रांनो, जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला असेल तर बघा, मी हा परीक्षांच्या आपल्या टेस्ट सिरीजला हा क्वेश्चन विचारला होता. अल्लाउद्दीन खिलजीचे मार्केट रेग्युलेशन होते, बरोबर? हे मार्केट रेग्युलेशन, टेक्निक लॉ, टेक्नॉलॉजिकल चेंज म्हणजे डायरेक्ट ते सायन्समध्येच नाही जायचा, H2+O2=H2O वगैरे हे नसतात टेक्नॉलॉजिकल चेंजेस. टेक्नॉलॉजिकल चेंजेस म्हणजे बघा, इकडे तकनिकी बदलाव हिंदीमध्ये बघा. टेक्नॉलॉजिकल चेंजेस म्हणजे की अशा काही गोष्टी की ज्या अगोदर भारतीय समाजामध्ये अस्तित्वातच नव्हत्या, त्या नवीन इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. हे काम अल्लाउद्दीन खिलजीने केलेलं आहे थ्रू मार्केट रिफॉर्म्स, मिलिटरी रिफॉर्म्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स. आणि हाच क्वेश्चन मी आपल्या परीक्षांच्या यांना विचारला होता. ज्यांनी व्यवस्थित टेस्ट सिरीज दिली त्यांनी इझिली अटेम्प्ट केला आहे हा क्वेश्चन. अल्लाउद्दीन खिलजी इज युजफुल सुलतान मिलिटरी माइट बट हार्मफुल फॉर इकॉनॉमी. म्हणजे मिलिटरीचं पण बोललो आपण मार्केट रेग्युलेशन सोबत, इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्मबद्दल पण बोललोय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होतो, बरोबर? सिमिलरली बघा पुढचा क्वेश्चन जो आपण म्हणतो, मॅरेजवरचा क्वेश्चन आहे ना जो मी म्हणतो, की मॅरेज ॲज अ सॅक्रामेंट इज लुझिंग इट्स व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया. बघा, सेम क्वेश्चन, सेम नाही म्हणणार मी, कारण शब्दशः क्वेश्चन UPSC आपल्या याच्यामध्ये विचारत नाही. आपलं काम असतं टेस्ट सिरीजचं म्हणा किंवा ॲज अ फॅकल्टी मेंटर म्हणून माझं काम आहे, मी तुम्हाला थीम सांगणार, थीम आयडेंटिफाय करायचं काम. तुम्हाला नाही करताय ते हरकत नाही, मी ते तुम्हाला रेडीमेड करून कशाला बोर्ड घेताय ते काम माझं आहे ना. तुमचं काम काय? रीडिंग, रायटिंग, रिवायझिंग, नोट्स मेकिंग, तुम्ही तेवढं काम करा. थीम मी सांगतो त्यावर तुम्ही काम करा. UPSC ने विचारलंय मॅरेज ॲज अ सॅक्रामेंट इज लुझिंग व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया. काय क्वेश्चन आहे? मी परीक्षणला आणि आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला दिलेला. इंडियन फॅमिली सिस्टीम हॅज अंडरगोन ड्रॉस्टिक चेंजेस इन रिस्पॉन्स ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशन, अर्बनायझेशन. हाच क्वेश्चन होता ना मी वर आता डिस्कस केलेलं. लिंक कुठे करेन मी? ग्लोबलायझेशनला, अर्बनायझेशनला, इंडस्ट्रियलायझेशन. झालं का? मग तुम्ही म्हणा सर हे तर मॅरेज आहे आणि हे फॅमिली, अहो फॅमिली मॅरेज पासूनच बनते ना. बॅचलर्सला कोणी रूम देत नाही इथे का? तर ते फॅमिलीवाले नसतात. सिम्पल आहे ना यार, तुम्ही ॲस्परंट आहात, तुम्हाला रूम देतं का कोणी बॅचलर आहेत म्हणून? नाही देत ना. लग्न करून जा बरं, कसे रूम मिळतील तुम्हाला ते? म्हणजे फॅमिली इज इक्वल टू मॅरेज, हे तर आपल्या सोसायटीचं म्हणजे बेसिक इथोच आहे हा. जर तुम्हाला फॅमिली मॅरेज लिंक होत नसेल तर तुम्हाला भारतीय समाजच नाही कळला आहे. मी रॉकेट सायन्स नाही सांगत आहे, आय एम नॉट टेलिंग यू टू लॉन्च Chandrayaan-4. बेसिक आहे आणि हाच क्वेश्चन मी इकडे विचारलेला आहे आणि क्वेश्चन मध्येच आन्सर दिलंय. बघा काय आहे, सॅक्रामेंट चेंज होत आहे का, हॅज अंडरगोन कमेंट यस होत आहे का, याच्यामुळे काय होतंय काय नाही होतंय ते सांगायचं. एज्युकेशन मध्ये काय चेंजेस होत आहे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतंय, अर्बनायझेशनमुळे काय होतंय, बरोबर? डिवोर्सची हे वाढवली वाढले डिवोर्सची संख्या वाढलेली आहे, सिंगल पार्टनर सिंगल चाइल्ड पॅरेंटची संख्या वाढली आहे,
मॅरेज नंतर नंतर की नो चाइल्ड मॅरेजेस वाढत चाल, सेम सेक्स मॅरेजेस किती उदाहरणं देऊ तुम्हाला मी, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मॅरेजेस नाही होते केवढी उदाहरणं आहेत बघायची, ऑलरेडी प्रिपेअर केलं आहे आपण, राईट? सो बेसिकला स्टिक राहा या पद्धतीने. सिमिलरली 15 नंबरचा क्वेश्चन होता ज्योग्राफीचा, आयडेंटिफाय अँड डिस्कस द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डायव्हर्सिटी ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया, असेस द सिग्निफिकन्स ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरी इन रेन फॉरेस्ट रिजन्स ऑफ इंडिया. बाप रे, पहिलं तर ठीक आहे की आपण डायव्हर्सिटी नॅचरल व्हेजिटेशनमध्ये का बरं असते की पाऊस जास्त पडतो, तापमान कमी जास्त असतं, टेम्परेचर ते पाहिलं असेल ना आपण, सदाहरित वने, एव्हरग्रीन फॉरेस्ट, पानझडी वृक्ष, डिसिड्युअस फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय सगळं पाहिलं आहे. पण हा प्रश्न असेस द सिग्निफिकन्स ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज आणि रेन फॉरेस्ट रिजन काय लिहायचं इथे, मी काय म्हणतो असे प्रश्न बघून अजिबातच घाबरून आज वाईल्ड लाईफ सँच्युरी विचारलंय, उद्या नॅशनल पार्क विचारतील, त्याच्यानंतर बायोस्फिअर रिझर्व विचारतील, त्याच्यानंतर टायगर रिझर्व विचारतील, एलिफंट रिझर्व विचारतील, काही विचारू द्या, हे आहेत सगळे जंगलांचेच प्रकार आहेत ना, सिंपल आहे ना हे. आणि हाच तर क्वेश्चन मी विचारलाय, अनालाइज द इकोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ फॉरेस्ट, असेस द सिग्निफिकन्स ऑफ हे काढा फॉरेस्ट टाका, हेच तर आन्सर आहे तुमचं, सिंपल. मग तुम्ही म्हणाल सर नाही त्यांनी तर रेन फॉरेस्ट रिजनवर विचारलाय, अहो कुठेही टाका, जंगलांचा रेन फॉरेस्ट असू द्या नाही तर वाळवंट असू द्या, उपयोग एकच असणार आहे ना, जमिनीची धूप थांबवणे, प्रिव्हेंटिंग द सॉइल इरोजन, इन्क्रीजिंग द सॉइल फर्टिलिटी, प्रोटेक्टिंग द बायोडायव्हर्सिटी, प्रोव्हाइडिंग नॅचरल रिसोर्सेस, मेंटेनिंग द लोकल इकोसिस्टम, किती उदाहरणं देऊ झाले काय, जे रेन फॉरेस्टमध्ये येतेच डेझर्टमध्ये पण आहे. हे क्वेश्चन आहेत ना पिल्लू सोडून देतं, तुम्हाला भेमकवण्यासाठी UPSC असे शब्द वापरते, अजिबात लोड नाही घ्यायचा त्या गोष्टींचा, येतं आहे लक्षात, इझी घ्यायचं, होल्ड युअर ग्राउंड्स, बॉलर कसा का राहे ना, बॅट्समनने टिकून राहिलं पाहिजे, ग्राउंड सोडायचं नाही, विकेट सोडायचे नाही या केसमध्ये, आले लक्षात, लार्जर पिक्चर बघायचंय, थोडंसं डोकं लावायचं, बास आपण सगळ्या गोष्टी करतो, काही टेन्शन घेऊ नका, फॉरेस्टवर ऑलरेडी तुम्ही आन्सर्स दिलेले आहेत, फक्त वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणून घाबरायचं, अहो ते जंगलांचाच प्रकार आहे ना, क्लिअर या पद्धतीने. सिमिलरली हा बघा बरं, कास्ट सिस्टीम वरचा, व्हाय इज कास्ट सिस्टीम आयडेंटिटी इन इंडिया इज बोथ फ्लुइड अँड स्टॅटिक, बापरे काय विचारून घेतलं यांनी आता, की कास्ट सिस्टीम ही स्थिर पण आहे आणि गतिशील पण आहे. स्थिर म्हणजे की काय, की कास्ट काही ठिकाणामध्ये टिकून पण आहे आणि गतिशील म्हणजे काय, कास्ट ही डायल्यूट पण होत चालली, काय लिहायचं आता आन्सर, अहो ऑलरेडी आपण लिहिले तयार केलेली आहे, बघा काय क्वेश्चन, व्हाईल कास्ट ॲज अन आयडियोलॉजी इज विदरिंग अवे, कास्ट ॲज अन आयडेंटिटी इज कंटिन्यू, म्हणजे काय होतं आहे, आयडियोलॉजी चेंज होते, कास्ट ही आयडियोलॉजी चेंज होते म्हणजे गतिशील आहे, पण कास्ट ॲज अ आयडेंटिटी स्थिर आहे, झालं का आन्सर, क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. आणि तुम्हाला वाटत असेल याने हा क्वेश्चन पेपर पाहून आन्सर क्वेश्चन बनवले असतील, मी सांगतो चॅट जीपीटी वर, मी चॅलेंज वर सांगतो, हा क्वेश्चन चॅट जीपीटी वर सापडला ना, नाव बदलून देईल, हे चॅट जीपीटी वाले क्वेश्चन नाही विचारले आहेत मी, हे बनवलेत ब्रेन स्टॉर्मिंग करून क्वेश्चन बनवलेत मी प्रिव्हियस प्रथम परीक्षण. म्हणजे काय, आता कास्ट ॲज अ आयडियोलॉजी विथरिंग अवे म्हणजे काय, अनटचेबिलिटी ही आयडियोलॉजी होती ना, अस्पृश्यता आयडियोलॉजी, आता आहे का बरं अस्पृश्यता, कोणी फॉलो करतं का, नाही करत, बरोबर आहे ना. हां, कास्ट ॲज अ आयडेंटिटी मात्र टिकून कशी आहे, लग्न करताना मात्र वधूवर सूचक मेळावे हे जातीनिहाय होतात, आहे का स्थिर, दिले का उदाहरणं तुम्हाला जागेवरच, आता पूर्ण आन्सर मी नाही सांगते, नाहीतर मग रात्रच व्हायची यावर डिस्कस करायला, कोणाला वाटत असेल पेपर डिस्कस करायचा, माझा नंबर आहे, ऑफिसचा नंबर आहे, ऑफिसला या, भेटा, बोला, डिस्कस करू आरामात, पण पहिली का प्रायोरिटी असेल तुम्ही आन्सर लिहून आणा याच्यावर, मी चेक करतो आणि लगेच डिस्कस करू आपण, आन्सर लिहा मी अजिबात नाही म्हणणार. सो आयडियोलॉजी कशी टिकून आहे, आयडियोलॉजी कशी चेंज होते, अस्पृश्यता वगैरे सारख्या गोष्टी कालबाह्य होत आहेत. आयडेंटिटी कशी टिकून आहे, का इंटरकास्ट मॅरेजेस वगैरे अजून पण आपण करतो का, प्रमोट नाही होत ते, वधूवर सूचक मेळावे अजूनही जातीनिहायच होतात, झालं का आन्सर तुमचं, या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे, अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. सिमिलरली रेल्वेवरचा क्वेश्चन होता तो, की आज मी टेलिग्राम चॅनेलवर पण टाकलाय, ब्रिंग आउट द सोशो इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑफ इंट्रोडक्शन ऑफ रेल्वेज इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आता तुम्हाला वाटेल बापरे हा प्रश्न, रेल्वेचा डेव्हलपमेंटचा डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड UPSC ने वर्ल्ड हिस्ट्रीवर क्वेश्चन विचारलाय, UPSC वर्ल्ड हिस्ट्रीवर आता काही विचारायला लागले, बापरे आता प्रॉब्लेम असे, अहो एवढा लोड का घेतोय आपण. रेल्वेचा जो इम्पॅक्ट भारतावर झालेला आहे तोच इम्पॅक्ट जगावर पण झालाय ना, का, कारण हाच क्वेश्चन मी विचारलाय, इन्व्हेस्टमेंट इन रेल्वेज ड्युरिंग कॉलोनियल एरा कॅन बी डिस्क्राईब्ड ॲज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ॲट पब्लिक रिस्क. हे इंडियन रेल्वे सोडून टाका, वर्ल्ड रेल्वे टाका इकडं, सेम, कारण जगामध्ये रेल्वे ही ब्रिटिशांनीच आणली आहे, कारण रेल्वेचा शोध सगळ्यात आधी ब्रिटनमध्ये लागला, बेसिक कॉमन सेन्स वापरायचा आहे फक्त. तुम्ही म्हणाल सर बापरे हा तर सगळं कॉमन सेन्स, कॉमन सेन्सच बोलतोय, कॉमन सेन्स ऐनवेळी होतो का,
कलेक्टर बनायचं यार, हा कॉमन सेन्स, तेवढी थॉट प्रोसेस फास्ट करावी लागते, मग त्यासाठी तेवढं प्रॅक्टिस करावी लागते, त्यासाठी तेवढी तयारी करावी लागेल. म्हणजे मी तर बऱ्याच वेळा सांगतो की आयदर यू हेट मी ऑर यू लव मी, काही म्हणा, मी तुम्हाला पळवणार आहे, जी एक्झामची रिक्वायरमेंट आहे तेवढं मी करणार तुम्हाला, बाकी तुम्हाला तुमचा देवधर्म तुमच्याकडे. इफ यू आर नॉट फिट इन टू द कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन इज नॉट गोइंग टू लेसन फॉर यू पीपल. आपल्याला कलेक्टर बनायचं आहे, यूपीएससी नाही म्हणणार की अरे कुठे कहा, ते असं ना थ्री इडियट मधला डायलॉग, अरे भैया सॅलरी डिस्कस कर ले, हे फक्त मूवीज मध्ये होतं, रिअल लाईफ मध्ये नाही होत. 150 करोड लोकांचा देश आहे, कोणाला फरक नाही पडत. आपल्याला आपली थॉट प्रोसेस फास्ट करावी लागेल, आणि ही मी डे वन पासून आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच प्रयास परीक्षण प्रथम सगळ्या थ्रू करत असतो. राईट, हा प्रश्न पहिलाच क्वेश्चन आहे बघा रादर, ज्या आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला या वर्षी विचारला आहे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक रिस्क, हेच सांगतं ना सोशो इकॉनॉमिक इफेक्ट काय, तर काय आहे ती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होती, पब्लिक रिस्कवर होती. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आलं का तुमचं इकॉनॉमिक फॅक्टर, आणि पब्लिक आलं म्हणजे आलं का सोशल फॅक्टर, आलं का आन्सर इथे, यावर काम करायचं. सिमिलरली कॉलोनियल रूल अफेक्ट द ट्रायबल्स इन इंडिया, मी काय प्रश्न विचारलाय, इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश रूल ऑन इंडियन सोसायटी, ट्राईब अरे सोसायटीचाच भाग आहेत ना, बरोबर ना, जो सोसायटीवर परिणाम होणार आहे तो ट्राईब्सवर, झालं का आन्सर तुमचं. आणि व्हॉट वॉज द ट्रायबल रिस्पॉन्स, दोन चार ट्रायबल रिवोल्टचे नावं सांगून द्यायचे, संथाळ रिबेलियन, कुकारी रिबेलियन वगैरे होते, कुकी रिबेलियन, नागा रिबेलियन, गोंड रिबेलियन, खोंड रिबेलियन, झाले का आन्सर तुमचं. तर या पद्धतीने आपल्याला हे आन्सर द्यायचे होते, बरोबर, अशा पद्धतीने हे करायचं आहे, क्लिअर. मग हे या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करून देतो, किंवा टेस्ट सिरीज लावत असताना कुठली कॅटेगरी असली पाहिजे, काय असलं पाहिजे, कोणते क्रायटेरिया सिलेक्ट केले गेले पाहिजेत, हे पण आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलंय. आता पुढचा मुद्दा येतो की सर आता एवढं सगळं झालं तरी पण काही क्वेश्चन असे असतात युपीएससीचे की मग आता यांना डील कसं करायचं, तर मी सांगेल की बघा हे दोन तीन क्वेश्चन आहेत की जे एकदम आउट ऑफ द स्कोप आहे, मी त्याला म्हणेल की हाऊ नॉट टू लूज द विकेट इफ द क्वेश्चन इज आउट ऑफ द स्कोप. हे अशा टाईपचं क्वेश्चन असेल ना, आउट ऑफ द स्कोप असेल, तर मी म्हणेल की विकेट नाही सोडायचे, वेड्यासारखं काही नाही लिहायचं, कारण ते इम्प्रेशन किलर असू शकतात. आता फ्युअर्डवाला क्वेश्चन आहे, आपली प्रिपरेशन ॲटलिस्ट या लेवलची तरी असली पाहिजे, ती आपल्याला कळलं पाहिजे की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलवर काम करते. मी ज्योग्राफी ऑप्शनल स्वतः घेतो म्हणून सांगतो की फ्युअर्डचा आन्सर ज्योग्राफी ऑप्शनलच्या मुलाला पण येत नाही. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर फॅकल्टी आहे, बाकी मुलांना कसं कळेल, आन्सर रायटिंग करा ना मित्रांनो, चांगली टेस्ट सिरीज लावा, काही पण काठिण्य पातळीच्या नावाखाली मार्केटमधल्या थुकरट टेस्ट सिरीज, मी नावं नाही घेणार या ठिकाणी, काही टेस्ट सिरीज लावतो मार्केटमध्ये मेंढरांसारखे, एकाने लावले की 10 लोक मागे पळत जातात, काही बोगस प्रश्न विचारतात, कठीण पोरांची सायकोलॉजी काय असते मी सांगतो, बट आय एम गोइंग टू बी व्हेरी ब्लंट ॲट दिस पॉईंट. तुमची सायकोलॉजी काय असते, कमी मार्क मिळाले की ती टेस्ट सिरीज भारी, अरे असं थोडी आहे, स्वतःला एवढं का क्रिटिसाईज करतोय आपण. असं पण असू शकतं ना, तुम्ही चांगले आहात आणि टेस्ट सिरीज बोगस आहे, पण तेवढं यार सत्सद्विवेक बुद्धी वापरा ना. हे अशा टाईपचा जो क्वेश्चन असतो फ्युअरचा, ट्रस्ट मी 99% लोकांना येणार नाही. हा क्वेश्चन मी म्हणतो अटेम्प्ट करू नका, बिकॉज दिस इज नॉट गोइंग टू डिफाईन द कंटूर्स ऑफ युअर सक्सेस. हा क्वेश्चन स्किप करण्यासाठीचे हे यूपीएससीला पण माहिती आहे. इथे जर फेकाफेक केली, इम्प्रेशन किल होतं, कारण 6 नंबरचा प्रश्न आहे, याच्यानंतर 14 प्रश्न लिहायचे आहेत. इथे जर आपण घाण केली आणि एक्झामिनरला कळलं, कारण बघा यूपीएससी तुम्ही मेन्स लिहा किंवा इंटरव्ह्यू घ्या, दोन गोष्टी यूपीएससी नेहमी चेक करते. पहिली गोष्ट म्हणजे युअर पोलाइटनेस, किती पोलाइटली तुम्ही आन्सर देताय इंटरव्ह्यूमध्ये बोलतायत, आणि दुसरं म्हणजे की तुमची ऑनेस्टी, किती प्रामाणिकपणे तुम्ही बोलताय. फेकाफेक केली तर लगेच एक्सपोज होतो, प्रॉब्लेम येतो, मार्क्स मिळत नाहीत आपल्याला, क्लिअर. सो हा क्वेश्चन स्किप करण्यात, मी जर आन्सर लिहित राहिलो असतो, मी जर या फेजमध्ये असतो, माझ्या वेळेस जर हा पेपर आला असतो, मी तर स्किप केला असतं. ट्रस्ट मी गाईज, 9 अटेम्प्ट 8 मेन्स 4 इंटरव्ह्यूवरून मी सांगतो, हे प्रश्न स्किप करण्यासाठीच असतात, बरोबर. मध्ये त्यांनी मेंटल प्ल्यूम विचारला होता, आठवतं का? हे असे खोडसळ प्रश्न आहेत ना, खोडकर प्रश्न म्हणतो मी याला, हे असे प्रश्न ना यूपीएससी मुद्दाम विचारते आपल्या याच्यामध्ये, की आपल्याला ते सोडूनच देण्यासाठी असतात ते, त्यामुळे याचा काही लोड नाही घ्यायचा. पण हा प्रश्न तुम्ही डील करू शकत होता ना, जसं मी या ठिकाणी सांगितलं, कसं की मान्सून याच्यामध्ये काढा भारताचा मॅप, लॉजिक लावा ना, हा भोजपूर रिजन म्हणजे हा एक ब्रांच अशी येते, एक ब्रांच अशी येते, याच्यावरून सांगा की कशा पद्धतीने चालतात, बेसिक्सवरून डील करा, आन्सर तुम्ही आरामात देऊ शकताय, क्लिअर. अशा पद्धतीने हे जायचं. आता येतो पुढची गोष्ट की अशा प्रश्नांना सिक्सर कसा मारायचा, की ठीक आहे आता हे विकेट कशी नाही सोडायची हे तर आपल्याला कळलं, आता मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी सिक्सर पण कसा हिट करायचा हे पण कळलं पाहिजे ना, कॉम्पिटिशनपेक्षा इंच परफेक्ट. आता प्रश्न आहे, व्हाय डीड ह्युमन डेव्हलपमेंट फेल टू कीप पेस विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इंडिया, अगेन इझी क्वेश्चन होता, आरामात लिहू शकतो आपण.
ह्युमन डेव्हलपमेंट का नाही पेस करू शकत, कारण स्किल डेव्हलपमेंट नाही आहे, पॉवर्टी जास्त आहे, हेल्थ चांगली नाही आहे, एज्युकेशन नाही आहे, नंतर तुमचे व्होकेशनल एज्युकेशन दिलं जात नाही, बरोबर? हे सगळ्या गोष्टी येतात, पोपटपंची सगळे करू शकतो. पण मी काय म्हणतो, वेगळं काय लिहिणार आहे तुम्ही? आता हे जे मी 4-5 पॉईंट सांगितले, काही फ्रेशर पण हे सेशन ऐकत असतील तर तुम्ही मला सांगा कोणते गोष्टी मी नवीन सांगितल्या इथे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोबत ह्युमन डेव्हलपमेंट का नाही झाली याबद्दल. मग मी म्हणेल की मग कसं काय कारण असतात. मी सांगेल तुम्ही स्टार्ट मध्ये किंवा मेन बॉडी मध्ये कुठेतरी मॅप काढून दाखवा ना त्यांना की हे स्टेटमेंट कसं खरं आहे किंवा खोटं आहे. मी काय करेल अशा केस मध्ये, बघा मी काय करेल, एक भारताचा मॅप काढेल या केस मध्ये. सॉरी माय बॅड. एक भारताचा मॅप काढणार मी या ठिकाणी, दुसरा पण भारताचा मॅप काढेल, राईट? पहिल्या मॅपमध्ये मी काय सांगेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कुठे जास्त जास्त झालेली आहे, तर ही या ठिकाणी तुमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही जास्त झालेली आहे, इकडं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही कमी झालेली आहे. सेम आता ह्युमन डेव्हलपमेंटवर जर क्वेश्चन आला, तर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये मी काय सांगेल की HDI आहे ना आपल्याकडे, HDI पण कुठे जास्त आहे, HDI इथे पण जास्त आहे, HDI इथे पण कमी आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे कळतंय की जिथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जास्त आहे तिथे HDI पण जास्त आहे, जिथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कमी आहे तिथे HDI पण कमी आहे. म्हणजे तुम्ही कधी कधी जर क्वेश्चनला अपोज करायचं असेल, क्रॉस करायचं असेल, कन्क्लुजनमध्ये वगैरे आपण बऱ्याच वेळा ऐकतो ना की दोन्ही साईड दाखवायच्या, फ्लिप साईड दाखवायचे, पोपटपंची करण्यापेक्षा फक्त हा मॅप दाखवा आणि शेजारी असा ॲरो काढून, झालं काय, एक व्हॅल्यू ॲडिशन्स आपल्या आन्सर्समध्ये यायचं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जिथे जास्त तिथे HDI पण जास्त, म्हणजे आपलं काउंटर चांगल्या पद्धतीने. तर हा आन्सर लिहित असताना मी डिटेल ते आपल्या मी याच्यामध्ये सांगेल ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, की मी सांगतच असतो ते परीक्षण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये की आन्सर कसं लिहायचं काय लिहायचं. जनरली मी सांगेल 15 मार्करे स्टार्ट करत असताना डेटा द्या, मेन बॉडीमध्ये सांगा की ह्युमन डेव्हलपमेंट का बरं फेल होते, मग त्याचे कारण आहेत सोशल रिझन, इकॉनॉमिक रिझन, पॉलिटिकल रिझन, जॉग्राफिकल रिझन आणि हिस्टॉरिकल रिझन. 5 कारणं आपण द्यायची आणि कन्क्लुजनमध्ये एक फ्लिप साईड पण सांगायची. असं जरी असलं तरी ह्युमन डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची गरज पडते. इट कॅन बी शोन इन फॉलोइंग मॅप. झालं तुमचा आन्सर, मी सांगतो तो अर्धा एक मार्क जास्तच देऊन देतो. कन्क्लुजनमध्ये टाकाय आपले, कारण एक्झामिनरला वाटतं की जाता जाता काहीतरी स्वीट डिश खातो ना आपण, डेझर्ट द्या एक्झामिनरला, एक्झामिनर मार्क देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी डील करायच्या. आले लक्षात? तर यावरून हे ओव्हरऑल इम्प्रेशन माझं या एक्झामबद्दल होतं की नेमकी कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स डील करायचे आहेत, काय करायचे आहेत, कशा पद्धतीने चालायचं. तर माझा जर अंदाज तुम्ही विचारला तर ह्या क्वेश्चन पेपरमध्ये 95 ते 105 इज अ गुड स्कोर, डिसेंट स्कोर येईल. 95 च्या खाली आलं की मी म्हणेल की थोडंसं नको जायला, 105 च्या वर मी म्हणेल की ऑलवेज विन विन सिच्युएशन. तर या पद्धतीने आपल्याला प्रोसीड करायचं आहे. जे नवीन फ्रेशर्स असतील किंवा जे पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मेन्स देणारे, ज्यांची प्री मिस झालेली आहे, त्यांना माझं सांगणं एकच असेल, सोर्सेस कुठलेच बदलू नका. सोर्सेससाठीचा मग आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो बघा, त्याच्यामध्ये मी सांगेलच सोर्सेस काहीच बदलू नका. जे त्या व्हिडिओमध्ये मी सोर्सेस सांगितले आहेत तेच सोर्सेस बघा. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, क्वेश्चनचं डिसायफरिंग चांगल्या पद्धतीने करा, एक व्यवस्थित चांगल्या टेस्ट सिरीज थ्रू जा. मार्केटमध्ये मेंढरांसारखं जिथे पब्लिक पळते त्याच्या मागे पळू नका, बरोबर? आणि काही अडचण आली कधीही कुठेही कशलाही, आयदर यू आर पार्ट ऑफ प्रयास ऑर नॉट अ पार्ट ऑफ प्रयास. हा व्हिडिओ बघताय म्हणजे की मी म्हणेल की यू आर पार्ट ऑफ प्रयास. तुम्हाला कधीही काही इश्यू आले तर मी ऑफिसचा नंबर देतोय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ऑफिसचं टेलिग्राम चॅनेल आहे, फील ॲब्सल्युटली फ्री टू रीच आउट टू मी रिगार्डिंग GS1 ऑर जॉग्राफी ऑप्शनलबद्दल. आपण या सर्वांवर चर्चा करू. आय होप हे जे सेशन आहे हे तुमच्यासाठी युजफुल ठरलं असेल, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की क्वेश्चन पेपरचं PYQ अनालिसिस कसं करायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना कशा पद्धतीने डील करायचं. तर या पद्धतीने आपण पुढे जाऊत. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू, आणि काही डाऊट्स असतील तर बिनधास्त विचारा. मी आजचं सेशन या ठिकाणी थांबवतोय, तो आपण लवकरच भेटू पुढच्या काही दुसऱ्या टॉपिकनिशी, जे की तुमच्या प्रवासामध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा करतो. आणि आजसाठी मग मी आजचं सेशन आपलं हे थांबवतो. ऑल द बेस्ट, टेक केअर गाईज, बाय बाय, सी यू.